बातमी आहे नांदगाव तालुक्यातील। नांदगाव तालुक्यातील नागासाख्या धरणाजवळील हॉटेल वृंदावनवर ग्रामीण पोलीस अधीक्षक शहाजी उमप यांच्या पथकाने छापा मारून अवैध व्यवसाय करणाऱ्या दोन संशयित आरोपींसह दोन महिलांना ताब्यात घेतलं होतं। दुसऱ्या दिवशी देखील घटनास्थळी काही संशयास्पद हालचाली पोलिसांना आढळून आले। नांदगाव मालेगाव राज्य मार्गावरील नागासाख्या चौकुलीपासून 1 किलोमीटर अंतरावरील धरणाच्या उजव्या खालच्या लगत असलेल्या वृंदावन हॉटेलवर अवैध वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती। नाशिक ग्रामीण व नांदगाव पोलीस यांनी केलेल्या कारवाईचं ग्रामीण भागातून कौतुक केलं जात आहे। ग्रामीण पोलीस अधीक्षक शहाजी उमप यांच्या मार्गदर्शनाखाली डमी गिरहिक पाठवून येथे सुरू असलेल्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला होता। या घटनेत दोन पीडित महिलांनाही ताब्यात घेण्यात आलं असून हॉटेल चालक संशयित आरोपी अख्तार सोनावाला व भालू मुल्ला यांना अटक केल्यानंतर न्यायालयात हजर केला असता न्यायालयाने यांना 4 ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी दिली आहे। या घटनेचा आता नांदगाव पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे। या घटनेमुळे नांदगाव तालुक्यातील दिवसाठवड्या राजरोसपणे गुटखा दारू जुगार मटका गरिबांचे रेशन अन्य अवैध धंदे त्याचबरोबर नांदगाव परिसरातील अवैध व्यावसायिकांचे मात्र चांगलेच धाबेदार आणले। या कारवाईनंतर आता नंबर कुणाचा लागेल अशीच काहीशी चर्चा नांदगाव ग्रामीण परिसरातून सुरू आहे। जिल्हा पोलीस अधीक्षक शहाजी उमप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधीक्षक प्रीतम चौधरी एपीआई खन्नागळे या घटनेचा पुढील तपास करीत आहेत। नागासाख्या धरणाजवळील हॉटेल वृंदावनजवळ अवैध वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती। या माहितीच्या अनुषंगाने डमी गिरहिक पाठवून ग्रामीण पोलीस अधीक्षक शहाजी उमप यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली होती। या कारवाईनंतर आता नंबर कुणाचा लागेल अशीच काहीशी चर्चा ग्रामीण परिसरातून दबक्या आवाजात ऐकायला मिळते। स्टार 24 फास्ट न्यूज साठी राजेंद्र जाधव नांदगाव।